आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची. 73व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर उत्साहपूर्ण पथसंचलन, राष्ट्रपती, पंतप्रधान, तिन्ही सेना दलाची राष्ट्रध्वजाला मानवंदना. वत्सलाबाईचा हात कोणामुळे निकामी? जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे हात वर, सरोपचार रुग्णालयात मुलीला दमदाटी. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते अकोल्यातील शास्त्री स्टेडियमवर ध्वजवंदन. एकतेमध्ये सर्वांगीण विकास असल्याचे पालकमंत्र्यांचे प्रतिपादन. सरकार तुपाशी, एसटी कर्मचारी उपाशी. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी मागितली भीक. राजपथावरील पथसंचलनानंतर सर्वाधिक चर्चा होती विराटची. हा विराट आहे तरी कोण, त्याची इतकी चर्चा. आज देशभरात 73वा प्रजासत्ताक दिवस मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या मुख्य परेडची मानवंदना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारली. मुंबईत राज्यपालांनी पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली, तर मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय बंगल्यावर ध्वजवंदन केले. दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या परेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेव्ही सॅल्यूट करताना पाहायला मिळाले. एक वर्षापूर्वी कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वत्सलाबाई गायगोळे यांच्या हातावर उपचार करण्यात आले होते, पण ते उपचार करताना चुका झाल्याने त्यांचा हात कायमचा पंगू झाला. असे असताना आता जिल्हा परिषद आरोग्य विभाग वत्सलाबाईला मदत पण देत नाही आणि दोषी डॉक्टरांवर कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. कापशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभारामुळे वत्सलाबाई गायगोळे या वृद्ध महिलेचा हात निकामी झाला होता. या प्रकरणात चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती, पण या प्रकरणात आरोग्य विभागातील सर्व स्तरावर हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न केले. त्यात संबंधित आरोग्य अधिकारी यशस्वी होत असताना याचा जाब विचारण्यास गेलेल्या वत्सलाबाईच्या मुलीसोबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळाल्याचा लता तायडे यांचा आरोप आहे. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हे प्रकरण दाबण्यासाठी पुढाकार घेत असून या ठिकाणी शल्यचिकित्सकाचे पीए यांनी लता गावंडे यांना धक्के मारून हाकलण्याचा आरोप लता गावंडे यांनी केला आहे. या प्रकरणात सर्व सीसीटीव्ही जप्त करत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे. या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दिली आहे. सीएस मॅडमच्याकडे अशासाठी गेलतो की माझ्या आईचा हात निकामी झालेला आहे, त्या प्रकरणामुळे चौकशीसाठी गेलेली होती मॅडमकडे. मॅडमच्याकडे गेलेली होती, एक कर्मचारी आला, त्यानं खूप आमच्यावर शिवीगाळ केली, ओळताळ केली. वास्तविक पाहता माझ्या मुलाजवळ मोबाईल हातात होता, तो काही शूटिंग काढत नव्हता. याचं म्हणणं आलं की बा तू शूटिंग काढून राहिला. आम्हाला खूप ओळताळ केली आणि त्याच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे. सिटी कोतवालीमध्ये पोलीस तक्रार केलेली आहे. विकासासाठी समाजात एकता पाहिजे असे मत पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले. ते आज देशाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख कार्यक्रमात बोलत होते. अकोला शहरातील शास्त्री स्टेडियमवर जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची मानवंदना घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी नीमा अरोरा,
महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलीस अधीक्षक जे श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व वरिष्ठ अधिकारी तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त शास्त्री स्टेडियमवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी काढण्यात आली, जी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत होती। पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे आश्वासन दिले आहे। या ध्वजारोहण कार्यक्रमाची ही झलक आरआरसी न्यूजवर। अवस्थेमध्ये राहत होतो ती अवस्था आता सुटलेली आहे। अवस्थेमध्ये ज्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या शाळा पण सुरू आहे, राज्यामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या शाळा पण सुरू आहे, कशा पद्धतीनं आपलं रेग्युलर त्या कोविडच्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपलं राज्य मजबूतीकडे कसं जाता येईल याच्याकडे राज्य मजबूतीकडे कसं जाता येईल याच्याकडे आणि सगळ्यांनी थोडे निर्बंध पाळले तर आपण तिथं आणि सगळ्यांनी थोडे निर्बंध पाळले तर आपण तिथं सरकार तुपाशी आणि एसटी कर्मचारी उपाशी म्हणत आज एसटी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन केले। प्रजासत्ताक दिनी एसटी कर्मचाऱ्यांनी अकोला डेपोच्या बाहेर रस्त्यावर आंदोलन करत भीक मागितली। अकोला आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज भीक मागो आंदोलन केलंय। सरकार तुपाशी कर्मचारी उपाशी असे फलक हातामध्ये घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ फिरून भीक मागत हे आंदोलन केलं। राज्य शासन एसटी विलीनीकरणाबाबत दुर्लक्ष करत असून गेली 3 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगार देखील करण्यात आले नाहीत, त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। या सरकारवर आमचा विश्वास राहिला नाही, त्यामुळे जनतेलाच आम्ही झोळी पसरून आमचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी भीक मागत आहोत। आता तरी सरकारने आमच्या विलीनीकरणाच्या मागणीचा विचार करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी केली आहे। आज दुपटातील जे काही प्रलंबित प्रश्न याच्यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे आज प्रजासत्ताकच्या दिनाच्या दिनी एसटीचा कर्मचारी आज भीक मागून जो काही फंड जमा होईल तो फंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे। कोरोना काळात कोरोनामुळे मृत पावलेल्यांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या येथील समाजसेवक जावेद जकारिया व त्यांच्या टीमचे आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। देशाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अकोल्यातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी हा सत्कार सोहळा झाला। जावेद जकारिया आणि त्यांची टीम 7 एप्रिल 2020 पासून कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या काळात संक्रमित रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करत आहे। कोणताही जातीय भेदभाव न करता समाजसेवक जावेद जकारिया हे त्यांच्या टीमसोबत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार करत आहेत, जे आस्था गायत चालू आहे। जावेद जकारिया यांचा आतापर्यंत अनेक संस्थांनी सत्कार देऊन सन्मान केला आहे। जावेद जकारिया हे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत। याशिवाय ते कच्ची मेमन जमात आणि अकोल्याच्या 128 वर्षे जुन्या ऐतिहासिक मशिदीचे अध्यक्ष आहेत। यासोबतच ते ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे झोनल सेक्रेटरी पदही सांभाळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार जावेद जकारिया आणि सहकाऱ्यांचा पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि पाणीपुरवठा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई कार्यालयात सत्कार करण्यात आला। आज गणतंत्र दिवस के इस शुभ अवसर पर अकोला के इस शास्त्री स्टेडियम में आदरणीय पालकमंत्री साहब, जिल्हाधिकारी महोदय, उप जिल्हाधिकारी साहब, निवासी जिल्हाधिकारी साहब, अकोला के पुलिस अधीक्षक और सभी अधिकारियों के सामने और अकोला की जनता के सामने आज हमको और हमारी टीम को सम्मानित किया गया है। 7 अप्रैल 2020 से हमने ये जो अंतिम संस्कार का कार्य शुरू किया था वो आज भी शुरू है और कोई जाति धर्म को न देखते हुए
करने का पीछे उद्देश्य यही है कि आखिर हम हिंदुस्तानी हैं और हम सब एक है, इसीलिए आज हमको सम्मानित किया गया, हम सभी का शुक्रिया अदा करते हैं। याशिवाय जावेद जकारिया हे अनेक सामाजिक कार्यांशी निगडित आहेत। तन्वीर खान, आसिफ अहमद, जावेद खान, समीर खान, वसीम खान, शेख नदीम, साबिर कुरेशी, अधिकारी कुरेशी, महफूज खान, एजाज खान यांचा जावेद जकारिया सोबत त्यांच्या टीममध्ये समावेश आहे, जे त्यांना या महान कार्यात मदत करत आहेत। यासोबतच महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रशांत राजूरकरही त्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत। जावेद जकारिया यांच्या सत्कारप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी व माजी जिल्हा परिषद मुख्याधिकारी कविता कडू यांची उपस्थिती होती। तसेच इतरही वरिष्ठ अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या अमूल्य योगदानाबद्दल सर्व अधिकाऱ्यांनी समाजसेवक जावेद जकारिया यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। की महामारीमध्ये पहिल्या लॉकडाऊनपासून पहिल्या बॉडीपासून अकोला महानगरपालिका त्या ज्या प्रेतांचे जे विल्हेवाट करायची असायची ते आम्ही यामुळे करू शकलो, कारण की माझे ते मित्र जुने मित्र आहेत म्हणून मी त्यांची प्रशंसा नाही करत। जावेद जकारिया यांची जी टीम आहे यांनी तन मन धनांनी मला सहकार्य केलं, कधीच देखील कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत, प्रत्येक नियमांचं पालन केलं, म्हणूनच आज अकोला शहराचं जे चित्र होतं, अकोला शहरामध्ये इतर शहरामध्ये वाद निर्माण झाले असतील, प्रेताविषयी वाद निर्माण झाले असतील, परंतु अकोल्यात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाला नाही। देशाचा 73वा प्रजासत्ताक दिन अकोल्यात अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। अकोला येथील गायत्री नगर येथील कैलासवाशी प्रकाश देशमुख विद्यालय व गायत्री प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिखा देशमुख, ऋतुजा देशमुख यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रगीत गायले गेले। यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघ, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील चव्हाण, शाळेचे कर्मचारी सुनील देशमुख, कुमारी चंदा रोकडे, कुमारी वर्षा हिवराळे, चंद्रजीत देशमुख, रणजित ठाकूर, योगेश लंगोटे, डॉक्टर राहुल सर, मीना काटे, मॅडम पूनम लव्हाळे, वैशाली गवई, कीर्ती पोके, कल्पना सोळंके, रामेश्वर बुंदेले आदी उपस्थित होते। प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या शाळेत प्रजासत्ताक दिनालाही स्वातंत्र्य दिनासारखेच विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात व शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या व मिठाईचे वाटप केले जाते। देशाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व शहरातील रहिवाशांना शाळेचे संस्थापक आणि संचालकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या। अन्नदान भोजन व्यवस्था अनेक जण करतात, पण शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून आणि अकोल्याचे पालकत्व स्वीकारलेल्या बच्चू कडू यांनी थेट कामगारांना आज घास भरवला। राज्याच्या राज्यमंत्र्यांनी आज प्रजासत्ताक दिनी स्वतः पुढाकार घेत कामगारांना पौष्टिक अन्नाचा घास भरविल्याचे भावनिक चित्र आज होते। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने माध्यान्ह भोजनाची योजना राबविली जात आहे। या योजनेद्वारे कामगारांना त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन दुपारचे जेवण देण्यात येते। या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत केली जाते। या योजनेची सुरुवात आज जिल्ह्यात करण्यात आली। त्यासाठी म्हाडा वसाहत बांधकाम साईट येथे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते कामगारांना माध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाणे यांची उपस्थिती होती। यावेळी गुल्हाणे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की जिल्ह्यात 72 बांधकाम साईट्स तसेच जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या या योजनेशी संलग्नित करण्यात आल्या असून त्याचा लाभ जिल्ह्यातील 3906 कामगारांना मिळेल। ही नोंदणी प्रक्रिया सुरू असून येत्या कालावधीत अधिक कामगार या योजनेचा तसेच मंडळाच्या अन्य कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील। शासनाच्या कामगार विभागाने इमारत बांधकाम व अन्य कामगारांसाठी माध्यान्ह भोजन देण्याची योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे कामगारांना अल्पदरात पौष्टिक अन्न देऊन दिलासा मिळेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे व्यक्त केला। शेतात जाणं थांबवलं
तर पोटाची भूक थांबू शकते किंवा पोटाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कामगारांना जर आपला हात थांबवला तर मला वाटतं सगळंच थांबू शकते. कामगार ज्या दिवशी या देशात थांबत त्या दिवशी हा जो इथे जे टीम लागले असन याच्यातही कामगाराचाच हात आहे. हा बल तयार झाला याच्यात कामगाराचा हात आहे. तुम्ही ज्या खुर्चीवर बसले तिथंही कामगाराचा हात आहे. कामगाराचे हात थांबले अकोल्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त 5,500 चौरस फूट आकाराची भारतरत्न डॉक्टटर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य कलाकृती रांगोळीद्वारे करण्यात आली होती. या रांगोळीची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली आहे. आज देशभरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम प्रशासनातर्फे अकोल्यातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी 5,500 चौरस फूट आकाराची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रांगोळीतून साकारण्यात आली. ही रांगोळी साकारण्यासाठी अमृत सेनाळ यांच्यासह जवळपास 10 कलावंतांनी सहभाग घेतला होता. अवघ्या 12 तासात ही रांगोळी साकारण्यात आल्याने या रांगोळीची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या रांगोळीचे कौतुक पालकमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा केले. आजच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींचे अंगरक्षक दलाचा घोडा विराट सर्वाधिक चर्चेत राहिला. राष्ट्रपती पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांनी थेट थोपाटल्यानंतर विराट हा घोडा चर्चेत राहिला. काय आहेत विराट घोड्याची वैशिष्ट्ये पाहूया. थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी विराटचे आज कौतुक केले. विराटच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान व संरक्षण मंत्री यांच्यात चांगली चर्चा रंगली होती. विराट देखील तितक्याच डौलदारपणे उभा होता. होनोवेरियन नस्लचा हा घोडा आहे. राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड कमांडंट कर्नल अनुप तिवारी यांनी विराटविषयी सर्व माहिती मान्यवरांना दिली. राष्ट्रपतींच्या बॉडीगार्ड कमांडंटचा हा काळा घोडा विराट बुधवारी 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर आपल्या अनेक वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाला. विराट राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड कमांडंट कर्नल अनुप तिवारी यांचा माउंट होता आणि त्याने 13 वेळा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी परेडनंतर या उंचपुऱ्या घोड्याला थोपटून निरोप दिला. 15 जानेवारीला आर्मी डेच्या पूर्वसंध्येला विराटला आर्मी स्टाफचे चीफ प्रशंसेने गौरविण्यात आले होते. असाधारण सेवेसाठी आणि क्षमतेबद्दल प्रशंसा मिळवणारा विराट हा पहिला घोडा आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे सिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची. 73व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर उत्साहपूर्ण पथसंचलन. राष्ट्रपती, पंतप्रधान, तिन्ही सेना दलाची राष्ट्रध्वजाला मानवंदना. वत्सलाबाईचा हात कोणामुळे निकामी? जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे हात वर. सरोपचार रुग्णालयात मुलीला दमदाटी. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते अकोल्यातील शास्त्री स्टेडियमवर ध्वजवंदन. एकतेमध्ये सर्वांगीण विकास असल्याचे पालकमंत्र्यांचे प्रतिपादन. सरकार तुपाशी, एसटी कर्मचारी उपाशी. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी मागितली भीक. राजपथावरील पथसंचलनानंतर सर्वाधिक चर्चा होती विराटची. हा विराट आहे तरी कोण त्याची इतकी चर्चा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा आरआरसी नेटवर्कचे विविध चॅनल्स. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.